पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात असणाऱ्या कवठी एमआई गावामध्ये आज गुरुवार दिनांक 26 पहाटेच्या सुमारास येथील बाजार स्थळानजीक असणाऱ्या कपड्याच्या दुकानचे शटर उसकटून चोरट्यांनी दुकानातील कपडे व रोख रक्कम असा सुमारे 1.5 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. दुकानच्या बाहेर व दुकानात सीसीटीव्ही असून देखील झालेल्या या चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच शिरूरचे पोलीस निरीक्षक कैलास गोडके, पोलीस उपनिरीक्षक किरण धोंगडे, पोलीस नाईक संतोष कदम, पोलीस हवालदार प्रकाश कोकरे, बाळकृष्ण साबळे, होमगार्ड राहुल सिस्तार यांच्या पथकाने सकाळीच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुकानात असलेल्या सीसीटीव्ही चोरटे कैद झाले असून या 3 चोरटे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कापड दुकानचे मालक महेंद्र मुंजाळ काल बुधवारी नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून ते वस्तीवरील घरी गेले असताना आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या दुकानचे शटर उचकटून चोरी करीत दुकानातील रोख रक्कमेसह कपड्याचा माल असा सुमारे 1.5 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत महेंद्र मुंजाळ यांनी समाजशील न्यूजशी बोलताना माहिती दिली. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील कवठी एमआई गावामध्ये आज पहाटेच्या सुमारास या दुकानामध्ये कपड्याच्या दुकानात चोरी होण्याचा प्रकार घडला आहे. या दुकानचे मालक आहेत महेंद्र मुंजाळ. जाणून घेऊयात त्यांच्याकडनं काय कुठल्या प्रकारचे त्यांचं नुकसान झालं आहे. आमची 3 चोरी झाली 3 दरम्यान आणि कपडे गेले बरेचसे. त्याचे किती नुकसान झालं? सरासरी 1.5 लाखापर्यंत नुकसान झाले आमचे. पोलीस वगैरे येऊन गेलेत, त्यांनी लावतात शोध. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण धोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळे अजी पोलीस करीत आहे. देवकीनंदन शेटे, सुभाष शेटे, समाजशील न्यूज, शिरूर, पुणे.